ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मी आता आलेलो आहे कुरगावला. तर कुरगावला तुम्ही हा परिसर बघत असतील, पूर्ण जंगलाचं वातावरण आहे. आणि हा तुम्ही रोड बघत असतील पाठीमागला, हाही पूर्ण एकदम सुनसान रोड आहे. तर मी ह्या ठिकाणी पॅसेंजर घेण्यासाठी आलेलो आहे. ह्याच ठिकाणी तुम्ही बाजूबाजूला बघू शकता, हे विराज शाळा आहे या ठिकाणी. आणि या शाळेच्या बाजूला पुढे कंस्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे. तुम्हाला तेही दाखवण्याचं दाखवतो की कसं आहे ते. हे तुम्ही बघू शकता पुढे, या ठिकाणी पुढे बघू शकता, तो जो समोर दिसतो आहे त्या ठिकाणावरून पॅसेंजर येत असतात. आणि आपण पॅसेंजरची वाट बघण्यासाठी आपण थांबलेलो आहेत. आता या ठिकाणी वाजलेले आहेत 5:50, 6 वाजेपर्यंत जर पॅसेंजर या ठिकाणी मिळाले तर आपल्याला मिळू शकतात पॅसेंजर. तर आता बघूया आपल्याला आता किती वेळात पॅसेंजर मिळतं आहे ते. आपण 5 ते 10 मिनटं थांबणार आहोत, 5 ते 10 मिनटं पॅसेंजरची वाट बघणार आहोत. आणि आपण जर पॅसेंजर वगैरे मिळाले तर आपण या ठिकाणावरून घेऊन जाणार आहोत बोईसरला. पण आज जी आहे शक्यता कमी आहे, या ठिकाणावरून पॅसेंजर बहुतेक भेटणार नाहीत. तरी आपण 10 मिनटं वाट बघूया आणि त्यानंतरच आपण या ठिकाणावरून बोईसरसाठी भाडं भरून पुढच्या ठिकाणावरून भाडं भरून आपण जाऊया. कारण की रिक्षाधंदा आहे आणि ग्रामीण भागातूनसुद्धा आपल्याला पॅसेंजर उचलावं लागतं. म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये येऊनसुद्धा आपण पॅसेंजर घेत असतो आणि त्यांना आपली रिक्षाची सेवा त्यांना 24 तास देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.